नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडत आहे आणि या पावसामुळेच वेगवेगळी धरणे आणि नद्या पूर्णपणे ओसंडून वाहत आहेत. आणि वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांमध्ये आणि वर्तमानपेपरमध्ये वेगवेगळी धरणे आणि नद्यामधून होणारा पाण्याचा विसर्ग हा किती आहे याबद्दल मोजमापे दिली आहेत आणि या मोजमापाविषयी आज या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे असे तीन धरणं आहेत जे कोयना, उजनी आणि जायकवाडी धरणं आहेत. ती 100 वर आहेत आणि कोयनीच्या पाठीमागच्या बाजूला कोळकेवाडी आणि तिवरे धरण अशी छोटी छोटी धरणे आहेत. ती 1 TMC कॅपॅसिटीचे आहेत. तर हा धरणामध्ये होणारा साठा आणि त्यामधून होणारा विसर्ग याची मोजमापे कशामध्ये केली जातात, तर आणि ही जी होणारी मोजमापे आहेत हे बाहेरच्या प्रगत देशामध्ये वापरली जातात आणि तेच मोजमापे आपण आपल्या भारतामध्ये वापरत आहोत. तर आपण पहिली माहिती घेऊयात, 1 TMC म्हणजे काय. 1,000 मिलियन क्युबिक फीट हा आहे. तर आपण सुरुवातीला एका घनफुटामध्ये किती पाणी साठतं याचा आपण विचार करूया. एक घनफुटामध्ये जवळजवळ 2 बादल्या एवढं पाणी त्याच्यामध्ये साठतं, म्हणजे किती, तर 28.300 लिटर एवढं पाणी त्याच्यामध्ये साठू शकतं. जर असंच जर आपण 10 फुटाचा विचार केला तर त्याच्यामध्ये किती पाणी साठू शकतं, तर 28,300 लिटर त्यामध्ये पाणी साठू शकतं. मग 1 TMC किती आपणाला पाणी साठा असेल याचा जर विचार करायचा म्हटला तर 10,000 लिटर कॅपॅसिटीच्या आपण 28,30,000 एवढ्या टाक्या आपणाला लागतील, म्हणजे तेव्हा ते 1 TMC होईल. जे आपण चिपळूणमध्ये तिवरे धरण फुटलं किंवा कोळकेवाडी धरणाची जी साठवण पाण्याची जी साठवण क्षमता आहे ती 1 TMC आहे. आता हे समजलं असल्यानंतर मग आपण 1 क्युसेक या भागाकडे वळूया. या धरणामधून होणारा जो विसर्ग आहे त्याचं मोजमाप आपण क्युसेकमध्ये करतो. तर 1 क्युसेक म्हणजे किती, तर 1 क्युसेक म्हणजे 1 क्युबिक फीट पर सेकंद एवढ्या पाण्याचा विसर्ग होतो, म्हणजे 28 लिटर प्रति सेकंदाला पाणी सोडलं जातं. पण धरणामधून आपण हे ऐकत आहोत की 1,00,000 क्युसेक, 50,000 क्युसेक, 20,000 क्युसेक, 16,000 क्युसेक हे ऐकत असोल, तर ह्या ज्या 16,000, 50,000 हा जो आकडा असेल त्या आकड्याला आपण 28.30 जर त्याला गुणाकार केला तर त्याचं तेवढं एका सेकंदामध्ये पाण्याचा विसर्ग होतो. आणि हाच विसर्ग आपण जर क्युबिक मीटरमध्ये मीटरच्या एक घनफुटामध्ये घेतला तर ते क्युमेक म्हणून मोजमाप केलं जातं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.